खरंच मूर्ती पाणी पितात का हा प्रयोग आपण या ठिकाणी करून बघूया कारण सरफेस टेन्शन किंवा कॅपिलरी मध्ये काय होत असते आहे लिक्विड जे आहे हे लिक्विड जो पदार्थ आहे हा सॉलिडकडे मू होतो आहे जर हे सच्छिद्र असेल तर ते जास्त प्रमाणामध्ये मू होत असते आणि जर ते कमी सच्छिद्र असेल तर ते कमी प्रमाणात होतो आपण बघतोय का या चमचाला मी लावल्यानंतर काय होत आहे की पाणी जे आहे हे पाणी पूर्णपणे त्या मूर्तीकडे किंवा जो काही पृष्ठभाग असेल त्या पृष्ठभागाकडे ते जात असते आणि शेवटी आपण बघतो आहे की ते पूर्णपणे पाणी त्यामध्ये ऍप्सार होतं की नाही किंवा ते या ताटामध्ये तुम्हाला दिसत आहे पाणी आलेलं आपल्याला दिसून येते आहे अशाच पद्धतीचं जो प्रयोग असते तो मूर्तीच्या बाबतीत सुद्धा आपण विविध ठिकाणी या काळामध्ये आपण बघत आहोत मात्र मित्रांनो ही अफवा आहे मूर्ती किंवा कोणत्याही जे पिंड असेल किंवा नंदी असेल तो अशा पद्धतीचं पाणी अशा पद्धतीच्या क्रियेद्वारे होत असते सरफेस टेन्शन ज्याला पृष्ठीय ताण म्हणतो आहे किंवा आपण ज्याला कॅप्युलरी ऍक्शन म्हणतो आहे या पद्धतीनं होत असते कॅप्युलरी ऍक्शन किंवा ज्याला केशाकर्षण क्रिया म्हणतो ही कशी घडून येते हे पाहण्यासाठी मी एक पाण्याने भरलेला ग्लास घेतला आहे आणि एक रिकामा ग्लास घेतलेला आहे एक मी कापडाचा रुमाल घेतलेला आहे हा रुमाल मी यामध्ये टाकतो आहे आणि आपण बघूया थोड्या वेळानी यामध्ये कोणती क्रिया घडून येते ते आपण थोड्या वेळाने हे आपण बघूया यामध्ये पूर्णपणे मी बुडवून घेतलेलं आहे कॅप्युलेरी ऍक्शन कशी होते ते आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघू शकता कलर असते तर आणखी चांगलं आपल्याला पाहता आलं असतं तर बघा आता हा जो रुमाल आहे ओला म्हणजे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे हे कॅपिलरी ऍक्शननी या ठिकाणी होत आहे या ठिकाणी अट्रॅक्शन होत आहे तीन गोष्टी या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं रुमाल पूर्णपणे तो ओला झाल्याचं आणि पाणी या ग्लासमधलं पाणीसुद्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो की कॅपलरी ऍक्शन इज ए प्रोसेस ड्युरिंग विच लिक्विड लाईक वॉटर मूव्ह अप समथिंग टू सॉलिड लाईक वॉटर ट्यूब मटेरियल ओके ज्याला होल्स असते त्यामध्ये धीस हॅपन व्हेन थ्री प्रोसेस कोहिजन एडेजन अँड सरफेस टेन्शन वॉटर कम टुगेदर या ठिकाणी आपण बघतो आहे की हा जो रुमाल आहे हा जो कोरडा रुमाल होता हा पूर्णपणे ओला झाल्याचं आपल्याला दिसून येते बघा या ठिकाणी कोरडा रुमाल दिसतोय हा पूर्ण ओला आहे थोड्याच वेळाने जर आपण बघितलं तर हे जे पाणी आहे हे या ग्लासमध्ये पूर्णपणे येणार आहे ओके तर याला आपण कॅपिलरी ऍक्शन म्हणतोय आणि याच पद्धतीची कॅपिलरी ऍक्शन जी आहे ज्या सध्या मूर्ती पाणी पितात अशा पद्धतीचं जे बोलल्या जाते किंवा सांगितल्या जाते आहे तर अशा कृपया अशा अफवा पसरू नाही कोणतीही मूर्ती पाणी पित नाहीये किंवा दूध सुद्धा पीत नाहीये तर अशा पद्धतीची एक्शन त्यामध्ये होत असते नंदी म्हणा की कोणतीही पाषाण मूर्ती पाणी किंवा दूध पित नाही हा सरफेस टेन्शनचा प्रकार आहे पाषाण लोखंड व लाकूड कोणत्याही विजातीय विशेषतः पदार्थाच्या संपर्कात आलास पदार्थ जसे पाणी दूध ओढून घेतात त्यामुळे दूध व पाणी पित असल्याचे भासते थोड्या वेळाने तेच पदार्थ आपल्याला खालच्या दिशेने घरंगड आल्याचं आपल्याला दिसून येते आहे नंदी किंवा दूध पितो आहे पाणी पितो अशी अफवा कोणी पसरू नये हा कायद्याने गुन्हा आहे मित्रांनो ओके तर आपण हेही अफवा आपण दूर करूया